नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमच्या नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयामध्ये निघालेल्या शिपाई हमाल लिपिक आणि स्नेरो या पदाची परीक्षा केव्हा होणार आहे याबाबतच संभाव्य वेळापत्रक पाहणारा तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर लाखो विद्यार्थ्यांनी जिल्हा न्यायालय यासाठी अर्ज भरलेले आहे फक्त आता परीक्षेची वाट आहे की तुमची परीक्षा केव्हा होणार आहे तर मित्रांनो जेव्हा दोन हजार अठरामध्ये मध्ये भरती झालेली होती त्यावेळेस त्यांनी आपलं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलेलं होतं आणि त्यानुसार ही भरती प्रक्रिया पार पडलेली होती तेव्हाची भरती आणि आताची भरती हे जवळपास सारखीच आहे यामध्ये फक्त जागेचा फरक आहे आणि विशेष म्हणजे त्यावेळेस तुमच्याकडून फी नव्हती घेतलेली होती आणि यावेळेस तुमच्याकडून एक्झाम फी घेतलेली आहे तर आपण त्या वेळापत्रकाचा जर विचार केला तर तुमची परीक्षा ही केव्हा होणार आहे बघा दोन हजार अठरामध्ये मध्ये ही जाहिरात आलेली होती तिची अंतिम तारीख होती दहा एप्रिल आणि सोळा एप्रिलमध्ये त्यांनी अर्जाची छाननी करून पात्र उमेदवाराची यादी लावलेली होती जे विद्यार्थी एक्झामसाठी पात्र झालेले आहे त्यांची यादी या ठिकाणी लावलेली होती तर मित्रांनो जानेवारीच्या दहा ते पंधरा तारखेच्या दरम्यान तुमची यादी या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे ठीक आहे जे पात्र उमेदवार राहणार आहे एक्झामसाठी त्याची यादी हे दहा ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान लागणार आहे लक्षात ठेवायचं संभाव्य तारीख आहे मित्रांनो यामध्ये बदल पण होऊ शकते तर यादी लागल्यानंतर जे तुमची चालणी परीक्षा होणार आहे त्यासाठी तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करावं लागेल ठीक आहे हे त्यासाठी तुम्हाला सात दिवस दिले जाते प्रवेशपत्र डाउनलोड करायसाठी तुम्हाला सात ते आठ दिवस दिल्या जाणार आहे म्हणजे तुमची जे परीक्षा राहून मित्रांनो एक तर जानेवारीच्या शेवटी शेवटी होऊ शकते किंवा फरवरीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते लक्षात ठेवायचं तुमची परीक्षा चालणी परीक्षा लिपिक आणि शिपायो हमाल या पदाची चालणी परीक्षा होणार आहे लिपिकची होणार आहे चाळीस मार्कची आणि शिपायो हमाल या पदाची होणार आहे तीस मार्कची स्टेनोची परीक्षा घ्यायची की नाही जे घ्यायची मित्रांनो हे तुम्हाला वेळेवर माहिती होणार आहे पण तुमची परीक्षा ए जानेवारी शेवटी शेवटी म्हणजे पंचवीस ते तीस जानेवारीच्या दरम्यान तुमची परीक्षा होऊ शकते किंवा फरवरीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते आणि मित्रांनो चाळणी परीक्षा झाल्यानंतर लगेचच तुमचा निकाल पण जाहीर केला जातो चाळणी परीक्षा झाल्यानंतर आठ दिवसाच्या आतमध्ये तुमचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे म्हणजे तुमची परीक्षा पंचवीस जानेवारी झाली तर तुमचा निकाल जो आहे तीन ते चार फरवरी दरम्यान जाहीर केला जाणार आहे म्हणजे ज्या दिवशी तुमची चाळणी परीक्षा होईल त्याच्या आठ दिवसामध्ये तुमची या ठिकाणी निकाल पण जाहीर केला जाईल चाळणी परीक्षा निकाल जाहीर झाल्यानंतर लिपिक या पदाची टंखलेखनची परीक्षा घेतल्या जाणार आहे इंग्रजी टंखलेखन आणि मराठी टंकलेखन टंकल दोन्हीची परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि शिपाई व हमाल या पदासाठी क्रियाशीलता व स्वच्छता चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर निकाल लागल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये या दोन्ही एक्झाम घेतल्या जाणार आहे ठीक आहे जेव्हा निकाल लागेल तेव्हा पंधरा दिवसानंतर लिपिकची टंखलेखनची परीक्षा पण घेतल्या जाईल आणि नंतर शिपाई व हमाल याची क्रियाशीलता स्वच्छता चाचणी पण दहा मार्क्सची घेतल्या जाणार आहे टंखलेखनचा निकाल आणि क्रियाशील चाचणीचा निकाल हा लवकरच या ठिकाणी जाहीर केला जातो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तेरा तारखेला क्रियाशीलता चाचणी झालेली होती आणि सोळा तारखेला याचा निकाल पण लावण्यात आलेला होता म्हणजे मित्रांनो ही जी प्रक्रिया ही लवकर लवकर त्या ठिकाणी होते फक्त शेवटी तुमची जी नियुक्ती जी असते म्हणजे जे निवड यादी असते ते लागायला थोडा उशीर लागतो ठीक आहे बाकी सर्व प्रक्रिया ही लवकर लवकर होते फक्त निवड यादी जी आहे तुमची ते लागण्यासाठी थोडा कालावधी लागतो अगोदर तुम्ही शॉर्टलिस्ट लावल्या जाणार आहे ही शॉर्टलिस्ट तुमची पंधरा ते वीस जानेवारी लागू शकते संभाव्य तारीख आहे मित्रांनो पंधरा ते वीस जानेवारीच्या दरम्यान तुमची शॉर्टलिस्ट लागू शकते किंवा त्याच्या अगोदर पण लागू शकते शॉर्टलिस्ट लागल्यानंतर तुम्हाला आठ दिवस दिले जाते तुमचे प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचे नाव ते शॉर्टलिस्टमध्ये येईल त्यांना प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी आठ दिवस दिले जाणार आहे आणि प्रवेश पत्र डाउनलोड केल्यानंतर लगेचच तुमची चालणी परीक्षा ही घेतल्या जाणार आहे हीच चालणी परीक्षा मित्रांनो एक तर तुमची जानेवारीच्या शेवटी शेवटी होऊ शकते किंवा फरवरीच्या पहिल्या मध्ये तुमची चालणी परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे ठीक आहे तर यावर सविस्तर काही अपडेट आलं सविस्तर वेळापत्रक जाहीर झालं त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पण मित्र लक्षात ठेवायचं तुमची चालणी परीक्षा जानेवारीच्या शेवटी शेवटी किंवा फरवरीच्या पहिल्या आठवड्यामध्ये होऊ शकते ठीक आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा होता तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद